गणपति बाप्पा पुढच्या वर्षी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स, अगं तुम्ही मजेत ना? तर मी एवढी तयार झालेली आहे, तुम्हाला दिसत आहे साडी वगैरे मस्तपैकी घातलेली आहे. तर आता मी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या इथे, म्हणजे आमच्या सोसायटीले जे बिशामचे फ्रेंड आहेत ना बिशीच्या, तर तिथे जाणार आहे हळदी कुंकला. तर तिथला तुम्हाला गौराई वगैरे दाखवते, खूप वेगळ्या पद्धतीने आहे तिच्या तिकडच्या गौराई वगैरे. चला तर आता तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तिथल्या महालक्ष्मी कशा आहेत. माझ्या दोन फ्रेंडकडे जाणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. माझ्या फ्रेंडनी पण कसा कसा लुक केलेला आहे ते पण तुम्हाला शेअर करते. आणि माझा आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटतोय हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग, तर इथे बघा तनिष पण झालेला आहे. तनिषची फ्रेंड आहे आणि तीच माझी पण फ्रेंड आहे, त्यामुळं तनिष पण येत आहे माझ्या बरोबर. तनिष असं काही लाजतात का? सांग बर, निमिष कसा येतो सांग बिंदास. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या तनिषचा डान्सचा व्हिडिओ पण पाहिलेला आहे आणि हाच आहे बघा तनिष कायम आणि मस्त पैकी असा क्लाउडी असं वेदर झालंय बघा. असं वाटतंय ना थोड्या वेळात पाऊस पडेल असं वाटतंय ना तनु? नेमकं मिरवणुकीच्या वेळेस पाऊस पडतोय का काय? आणि आमच्या सोसायटी मधले आज मिरवणूक पण आहे, ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे. हो ना, आता मी थोडस पळते म्हणजे तनी दिसेल तुम्हाला. तनिष, मी तुझ्या फ्रेंडला सांगणार आहे की तनिष अजिबातच येत नाही म्हणून. चला तर आता फ्रेंडच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला मी भेटते. नाही आले असतील सगळेजण. ठीक आहे, माझे फ्रेंड दिसत आहेत. वा, किती मस्त डेकोरेशन केलं आहे बघ ना तिने. हे मी असं म्हणत होते बघ आणायचं. हाय किमी, चल तिथं तुझी फ्रेंडच आहे ना बेलाचो. चल मस्त केलंय ना हे, आपण पण करूया असं. आले का ग सगळे? सगळे छान दिसत आहे. मी आवरून आले. हे छान दिसते, तू पण छान दिसते. मिनल म्हणून माझी फ्रेंड आहे ना, तिच्या घरच्या तुम्हाला लक्ष्मी शेअर करत आहे बघा. इथे खड्याच्या लक्ष्मी असं म्हणतात बघा. मी तर कधी आजपर्यंत ऐकलंही नव्हतं आणि पाहिलेलं पण नव्हतं. आणि खरं सांगते, तिच्याकडे असे पाच खड्याचे लक्ष्मी आहेत बघा. हे तुम्हाला मी जवळून दाखवते. आणि खूप छान असं वाटत होतं, कारण फर्स्ट टाईम मी पाहत होते आणि तनिष पण फर्स्ट टाईम पाहत होता. आणि एकदम भारी वाटत होतं आणि तिने मस्त डेकोरेशन वगैरे तिच्या मुलींनी वगैरे केलेलं होतं आणि छान वाटत होतं. आणि हे बघा, आर्टिफिशियल रांगोळी पण तिने काढलेली आहे आणि खूप मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे. साधा आणि सिम्पल आणि सोबर असं मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे बघा तिने. आणि गणपती बाप्पांचं पण आहेत साईडला. आणि हे बघा, तिचं साईडचंच मंदिर होतं म्हणलं तुमच्यावर शेअर करावं, कारण मला हे मंदिर खूप आवडलं. तर मला चला थोडक्यात तुमच्यावर ते पण शेअर करावं. तर पुण्यामधूनच घेतलेलं आहे असं म्हणत होती ती. तर तिचे देव वगैरे खरंच खूप छान आहेत. तर सगळे काही चांदीचे वगैरे आहेत बघा. तर मी तिला तेच विचारत होते की चांदीचे आहेत का. त्या अन्नपूर्णा वगैरे आहे बघा तिथे, तर मला खूप आवडलेली होती अन्नपूर्णाची मूर्ती वगैरे. तर म्हणलं खूप छान आहे, तर मी तिला तेच सांगत होते की मी पण आता नक्की घेईन म्हणलं. माझी खूप दिवसाची इच्छा आहे असं. पूर्वी तर हे पण नसायचं, फक्त खडे. म्हणजे पूर्वीची कॉन्सेप्ट अशी की नर्मदेच्या नदीत ना खडे आणायचे पाच आणि त्याची पूजा करायची. पण आता मागच्या वर्षी पासून हा ट्रेंड निघालाय की त्या खड्यावर गौरीचे चेहरे पेंट करतात. तर मी यावर्षी मागवले, मागच्या वर्षी नव्हते माझ्याकडे. काय ग निकाळते
आई आई त्या दोघींना पण चमचा हो डिंक आहे त्याचा डिंक आणि ड्रायफ्रुट तू बनवलीस एक येते ना जायकडे आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या एका फ्रेंडकडे तिच्या गौराई बघण्यासाठी. तिचं नाव आहे जया. तर तिच्याकडच्या लक्ष्म्या कशा आहेत ते तुम्हाला आता शेअर करणार आहे मी. हे काही आली की जमून खाट आपल्या एवढंच आहे. तर आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे. जास्त काही शूट करता नाही कारण खूप जण होते बघा, त्यामुळे फक्त बिशीचे फ्रेंड असते तर आणखी जास्त शूट केलं असतं. तर दुसरे पण फ्रेंड्स वगैरे होते, सगळे कम्फर्टेबल नसतात त्यामुळे मी जास्त काही शूट केलेलं नाही. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता मी जाणार आहे घरी. आणि घरी गेल्यानंतर नंतर खाली पण येणार आहे कारण मिरवणूक आहे त्यासाठी. चला आता घरी गेल्यानंतर तुम्हाला बोलते. घरी आल्यानंतर बघा आलेले आहे पहिल्यांदा किचनमध्ये. तर किचनमध्ये येऊन बघा निमिषला ना ते विकतचे पेड्याचे मोदक असतात बघा ते त्याला खायचं होतं कारण खाली गणपतीच्या इथे मंडळामध्ये वगैरे खाल्लेलं होतं आणि त्याला खूप वाटतं मम्मा तसे मोदक हवेत. मग बाहेरून आम्ही मोदक आणलेलं आहेत. ते मोदक आता मी एका प्लेटमध्ये भरून घेत आहे कारण की आता घरची आरती करायची आहे आणि नैवेद्य पण दाखवायचं आहे त्यामुळे. आणि मुलांना बघा कधी कधी असं असतं की बाहेर कुठे काही पाहिलं की ते त्यांना हवं असतं. आणि मला 2 दिवस झालं मम्मा तसे मोदक हवे, त्यामध्ये फ्लेवर वगैरे पण असतात बघा. पण तो म्हणत होता मम्मा व्हाईटवाले असतात ना ते मला मोदक हवेत. मग त्याची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे म्हणून मी बाहेरचं आज निवेदन दाखवत आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर आज मी करणार आहे आरती कारण की निमिषची आरती सगळ्यांची आरती झालेली आहे. तर आज माझा नंबर आहे आरती करण्यासाठी. तर 10 दिवस आमच्या घरी गणपती वगैरे असतात बघा. तर ते समय वगैरे लावून घेतलेले आहे इथे मी अगरबत्ती वगैरे धूप वगैरे पण लावून घेतलेलं आहे. तर पूजा करताना धूप लावल्यानंतर खरं सांगते खूप छान वाटतं. आणि इथे बघा 21 मोदकाचा इथे मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर घरची आरती वगैरे झालेली आहे. आता गणपती सोसायटीचं जो विसर्जन होणार आहे तिथे जाणार आहे. तुम्हाला दाखवेन मी कसं विसर्जन सोसायटीचं वगैरे करतात ते. आणि मुलं वगैरे केलेले आहेत बघा खाली. आणि मी थोडंसं व्हिडिओ पण शूट करत होते ना त्यामुळे वेळ लागला. तर आत्तास्तनीचा फोन आलेला होता की मम्मा खाली विसर्जन चालू झालेलं आहे आणि आवाज पण तुम्हाला येत असेल बघा ढोल ताशाचा. चला तर आता आपण जाऊया. अंदाज खूप झालेला आहे, जाऊया आपण. वार पण एकदम मस्त असं सुटलंय बघा. नाही ढोल ताशा आणखी आले नाहीत, मला दुसरीकडनं आवाज येत होतो. मला वाटलं ढोल ताशा आलेतच काय असं वाटलं पण नाही आलेले बहुतेक कारण की आवाज तरी नाही तिकडून. चला तुम्हाला दाखवते मी सोसायटीतल्या बाप्पांचं मी दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर बघा इथे सुरू झालेलं आहे सगळ्यांचं नाचगाणं. तुम्हाला बघायला मिळेल मी तनिष आणि आमच्या सटली बरेचशी मुलं वगैरे डान्स केलेले आहेत आमचे फ्रेंड्स वगैरे.
सगळ्यांचा डान्स वगैरे झाल्यानंतर आता होणार आहे गणपती बाप्पांची आरती. आपण छान रिस्पॉन्स करत होता. अरे चालले आधीच चालले आरती करायचे ना काय माहिती किती पण करतात ना मला काय तुला सांगते. गणपती बाप्पा उच्चावची 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 कुठे गेला का कोणी दिसेल कोणीतरी घेतलं असेल. हा त्याला सोडलं नाही बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर बघा इथे सगळ्यांसाठी आणलेली आहे कच्ची दाबेली. तर तिथेच आम्ही सगळे फ्रेंड जे आहेत ना 5-6 जणी ते सगळ्यांना इथे दाबेली वगैरे देत आहोत. आणि नताली बघा कशी हाय करते सगळ्यांना. आता आलेले आहे मी घरी आणि इकडे बघा मुलं पण आलेले आहेत घरी. आणि निमिषला आणि तनिषला पण सर्दी झाली बघा. आणि मला पण खूप झालेली आहे बघा सर्दी. आणि खाली आता सध्या थंड वातावरण आहे ना त्या तर आणखी जास्त असं वाटत आहे बघा. त्यामुळे आता झोप पण खूप लागले खूप कंटाळा आला खरं सांगायचं झालं तर.
चला तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या फ्रेंडच्या गौरी महालक्ष्मी तुम्हाला त्या कशा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि गणपती विसर्जन कसं झालं आमच्या सोसायटीचं हे पण मला सांगायला विसरू नका. ॲक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये 5 दिवसाचा गणपती असतो तर 5व्या दिवशी विसर्जन केलं जातं. तर माझ्या घरचं 10 दिवसाचं गणपती असतो तर 10व्या दिवशी आम्ही विसर्जन वगैरे करतो असं असतं. तर 5 दिवस झालेले होते त्यामुळे ते विसर्जन केलेलं आहे. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि काही जर चुकला असेल दाखवण्यामध्ये वगैरे तर माफ करा, कारण की खूप धावपळ झाली होती. तर जेवढं मला जमेल तेवढं तुमच्यावर मी शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू मग आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, गुड नाईट.